संत ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी बंडी शेगाववरून आज वाखरीकडे मार्गस्थ होईल। हा पालखी टप्प्यातला सगळ्यात शेवटचा टप्पा आहे। वाखरीत पोहोचल्यानंतर उद्या पालखी पंढरपूर नगरात प्रवेश करेल। आज दुपारच्या सुमाराला बाजीरावचे वीर या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण होईल, तर तिथेच असणाऱ्या मोकळ्या शेतामध्ये पालखीचं चौथं गोल रिंगण होणार आहे। तुकोबांची पालखी आज फिराची कुडोली इथून निघाल्यावर दुपारी बाजीरावची विहीर इथे दुसरं उभं रिंगण पार पडेल। त्यानंतर पालखी वाखरी मुक्कामी असेल। तुकोबारायांचाही पंढरपूर मध्ये येण्याआधी हा शेवटचा मुक्काम असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर पंढरपूर आषाढी वारीतील समन्वयकाची जबाबदारी सोपवली। हे दोन मंत्री वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणार आहेत। पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून आषाढी वारीसाठी तब्बल 16 जादा बसेस सोडल्यात। वल्लभनगर स्वारगेट ते पंढरपूर असा बसचा मार्ग असणाऱ्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे। आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले। यंदा यात्रेसाठी एसटी महामंडळानं सुमारे 5,000 विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला। 25 जून ते 5 जुलै दरम्यान गाड्या धावणार आहेत। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।